नमस्कार, लेडी स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत ओल्या चवळीच्या दाण्यांची आमटी। त्याच्यासाठी इथे एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून ते तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये जे ओल्या चवळीचे दाणे आपण सोलून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालणार आहोत। व हे दाणे तेलामध्ये 4 ते 5 मिनिटे छान असे भाजून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटानंतर दाणे छान असे भाजलेले आहेत आणि हे भाजलेले दाणे आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, मोहरी छान अशी तडतडली की 1 चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे व ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे। हा कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजला की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं, लसूण, खोबरं व कोथिंबीर यांची पेस्ट घालायची आहे व ही पेस्ट ही याच्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये 1/2 चमचा धने जिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा घरगुती मसाला, 1/2 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे व हा सर्व मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। ही फोडणी छान अशी परतून झाली की त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले दाणे घालणार आहोत व हे दाणे या फोडणीमध्ये 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। एक 2 ते 3 मिनिटे छान असे परतले की आपण याच्यामध्ये 1/2 ग्लास गरम पाणी घालणार आहोत व हे पाणी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याला एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे। चवीनुसार 1/2 चमचा मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व हे शिजण्यासाठी 8 ते 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। 8 ते 10 मिनिटानंतर बघूया छान अशी आपली चवळीची आमटी तयार झालेली आहे, ती शिजली आहे की नाही ते चेक करूया। ही चवळी अशी बोटाने दाबून बघायची आहे, छान अशी शिजलेली आहे। छान अशी आपली ओल्या चवळीची आमटी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा। तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।